पीसीआई हमेशा एक कदम। विद्यार्थी सेना उल्लासनगर शहर अध्यक्ष श्री मनोज शेलार पर प्राणघातिक हमला हुआ अमरनाथ में। जब वो मॉर्निंग वॉक के लिए निकले घर से तो किसी ने उसका पीछा करके उनके ऊपर प्राणघातिक हमला किया और उनको बहुत सारी चोट आई है और मार लगी है। आइए ज़्यादा जानकारी लेते हैं शिवाजीनगर पुलिस के वरिष्ठ अधिकारी से। आज आम्ही सकाळी एक पूर्ण तो राऊंड मारला गोविंदपुलाचे ते स्मशानभूमीवरून रिटर्न जेव्हा आम्ही आलो तेव्हा मी उलट्या बाजूने होतो तर पाठीमागनं काही हल्लेखोर आलेत, त्यांनी तलवारी होत्या। समोरील ज्या लेडीज होत्या, महिला होत्या आणि पुरुष होते, सगळे मॉर्निंग वॉकला येणारी, ती ओरडत होती। तर ओरडत होती तर मी बोललो काय, म्हणून मी पाठीमागे बघितलं। पाठीमागे जसं वळलं त्यांनी मानेवरती तो असा एका प्रकारचा जोरात, म्हणजे मानेच्या दिशेने सगळा तो येत होता तलवार घेऊन। मी फक्त माझा हात असा वरती करून तो वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या जोरात हे झाल्यामुळे मी अनबॅलन्स होऊन तो पडलो। पडल्याच्यानंतर माझा मित्र होता तो त्याच्या पाठीपळ आला, त्यांनी बघितलं आणि ते सगळे पळून गेलेत। की जो अनागोंदी कारोबार चालू आहे, कुठल्याही प्रकारच्या परमिशन घ्यायच्या नाहीत, शाळा तोडायच्या, शाळा बनवायच्या, शाळा हडप भूखंड हडप करून टाकायचे, त्याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केले, आंदोलनं केली आणि त्याविषयी आम्ही वकिलांच्या मार्फतातून नोटिसा देखील पाठवल्या आहेत आणि काही अधिकाऱ्यांचे आणि काही ठेकेदारांचे जे मनसुबे होते ते आम्ही उधळून लावलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने। त्याच्यामुळे हे महानगरपालिकेतले अधिकारी आणि ठेकेदार याच्यामध्ये कुठेतरी इन्वॉल्व आहेत याची दाट शक्यता आहे। शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रेषा क्रमांक 229/2020 IPC 307 प्रमाणे 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनविषयीचे शहर अध्यक्ष मनोज शेलार हे सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये दोन मोटरसायकलवरून चार अज्ञात इसम आले, त्यापैकी एकाने त्यांच्या मानेवरती तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तो हल्ला त्यांनी चुकवला आणि तो वार त्यांच्या हातावरती निसरता वार झालेला आहे। त्या अनुषंगाने हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। त्या मार्गाने आपण सर्व CCTV फुटेज बघत आहोत आणि आरोपी शोधण्यासाठी आम्ही पथक रवाना केलेलं आहे। संशय असा स्पेसिफिकली हे नाही, पण ते माहिती अधिकाराचं काम करत असतात, तसेच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागाचे जे घोटाळे आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण यामध्ये अजून स्पष्ट काही झालेलं नाही, प्राथमिक माहिती आमच्याकडे आलेली आहे, आम्ही पुढील तपास करत आहोत।